नमस्कार, मी प्रियांका अच्युत तेंडोलकर. आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. आज मला इथे सांगताना अतिशय आनंद होतोय की वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारामध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी हिमानी परब हिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. हिमानी, सगळ्यात प्रथम तुला हा जो अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याच्यासाठी कोकणशाहीच्या सगळ्या टीमच्या वतीने तुझं हार्दिक अभिनंदन आणि कोकणशाहीच्या या कार्यक्रमात तुझं स्वागत. आता सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की तुला हा जो पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते प्राप्त झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये पहिली भारतीय महिला आहेस तू हा पुरस्कार प्राप्त करणारी, तर काय भावना होत्या नेमक्या तुझ्या त्यावेळी? खूप खूप आम्हाला जेव्हा दिवाळीच्या आदल्या दिवशी फायनल लिस्ट आली आणि तेव्हा आमच्या घरात एकदम खूप खूप वेगळंच माहोल झालेला, कारण दिवाळीची तयारी तर होतीच पण मग त्याच्यासोबत ही एक एक अतिशय म्हणजे माझ्यासाठीच किंवा माझ्या परिवारासाठीच नाही तर मल्लखांबासाठी आणि मल्लखांबाच्या परिवारासाठी पूर्ण देशासाठी हे खूप महत्त्वाचं हे होतं की मल्लखांबाला एक अर्जुन अवॉर्ड म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्डमध्ये मल्लखांबाला अवॉर्ड मिळतो आहे. आणि हा अवॉर्ड जरी माझ्या नावाने दिला असला तरी हा मल्लखांबाचा अवॉर्ड आहे, कारण यामुळे एक जे आपण बोलतो पहिलं पाऊल पुढे पडलं आहे मल्लखांबासाठी की ह्याच्यापुढेही भरपूर लोक मल्लखांबाकडे वळतील आणि मल्लखांबाचं भरपूर हे होईल. नक्कीच, तू सांगितलंस तुझ्या भावना काय होत्या, पण मला जाणून घ्यायला आवडेल की याची सुरुवात नेमकी कुठून झाली, हा प्रवास तुझा नेमका, तुला कधी कळलं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये आवड आहे? माझी मोठी बहीण आहे ती व्यायामशाळेत जायची श्री समर्थ व्यायाम मंदिरमध्ये, मग ती घरी येऊन मला नेहमी सांगायची की आज मी हे केलं आणि मी ते केलं, तर मग मला नेहमी वाटायचं की मलाही व्यायामशाळेत जाऊन मल्लखांबाचा सराव करायचा आहे. त्यामुळे मग एक मी 5 वर्षाची झाली तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला इथे व्यायामशाळेत टाकलं आणि मग हळूहळू मल्लखांबाचा सराव करू लागली. पहिले तर फक्त आवड होती मला की मला काहीतरी वेगळं आहे, मला करायचं आहे, पण मग हळूहळू जशी मी मोठी झाली तसे मला मल्लखांबाचं जे शारीरिक नाहीच तर मानसिकही फायदे भरपूर आहेत ते सगळे कळले, की अभ्यासात कशी मदत होते किंवा जे फ्रेशनेस आहे किंवा बाकी जी हेल्थसाठी वगैरे हेल्प मिळते ती बाकी कुठेच नाही. म्हणजे मल्लखांबाला असं बोललं जातं की मल्लखांब केल्याने पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक भागाला व्यायाम होतो आणि ते खरंच आहे हे मी भरपूर स्वतःहून हे केलं. मग हिमानी, तू म्हणालीस की वयाच्या 5व्या वर्षीपासून तू ह्या खेळामध्ये आहेस, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही जी म्हण आहे तू एकदम सार्थ केलेली आहेस. आणि मला असं विचारायला तुला आवडेल की हा जो स्पार्क आहे तुझ्यातला तर तो कोणी ओळखला, आणि तू जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाला यश मिळतं तेव्हा एकट्याचं ते योगदान नसतं, त्याला सगळ्या खूप जणांचा हातभार लागलेला असतो, तर तू त्याचं श्रेय तू कोणाला देशील? मी पहिलं म्हणजे माझ्या आईबाबांना सांग हे करीन, कारण त्यांनी मला व्यायामशाळेत टाकलं जे ताईला बघून किंवा हे असून मला व्यायामशाळेत जर त्यांनी ॲडमिशन करून दिलंच नसतं तर इथपर्यंत माझं आलीच नसती मी, त्याच्यामुळे मेन ते आहेत. पण मग व्यायामशाळेत गेल्यावरती देशपांडे सर, श्रेयस सर, सुनील सर किंवा असे भरपूर ताई दादा होते ज्यांनी मला व्यायामशाळेत लहानपणीपासूनच सपोर्ट केला, शिकवलं. पण मग अस्मिता नायक म्हणून माझी कोच आहे जी मला लहानपणीपासून आत्तापर्यंत शिकवते आणि तिने कारण भरपूर आमचे माझे इंजुरीज झाले किंवा जे काही आले झालं त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजीज यूज करून स्पोर्ट्समध्ये मला मेडल्स मिळवता येतील ह्याच्यासाठी भरपूर आम्ही तो विचार केला, काय एक्सरसाइज केले पाहिजेत, काय हे आहे. किंवा माझी बहीण जी स्टेज जज आहे मल्लखांबाची, तिच्याकडून पण मला जे जजेसचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते कळायला लागलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की मोठ्यांपासून लहानांपर्यंत, कारण लहान मुलं जेव्हा रोपती चढून माझ्या सेटच्या आधी ग्रिप करायचे किंवा जे क्रॅश मॅट आम्हाला लागते ते किंवा जे सेटच्या वेळी चेअरअप असतो त्या सगळ्याचं हे आहे हे रिझन आहे की या सगळ्याला मिळून हा अवॉर्ड मिळाला आहे. हा अवॉर्ड जरी माझ्या नावाने मिळाला असला तरी हा अख्ख्या आमचा सगळ्या मल्लखांब परिवाराचा आहे. आणि ज्या ह्या अवॉर्डला हे देऊन म्हणजे फर्स्ट जी आमची मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली त्याला त्याच्यामध्ये मला 6 मेडल्स मिळाले,
चार गोल्ड मेडल्स आणि दोन ब्रॉन्झ मेडल्स, आणि त्या मेडल्सना हे बघून मला हा अर्जुन अवॉर्ड दिला आहे. त्याच्यामुळे ही जी कॉम्पिटिशन उदय देशपांडे सर आहेत आमचे, त्यांनी घेतली. त्यांचं स्वप्न होतं की इंटरनॅशनल लेवलला मलखांब नेला पाहिजे, आणि त्यांनी ठरवलं आणि हे केलं, त्याच्यामुळे मला हे मेडल किंवा हे ट्रॉफी मिळाली आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचंच ह्याच्यामध्ये भरपूर हातभार आहे. हिमानी, तू मगाशी म्हटलंस की मल्लखांबमुळे तुझ्या व्यक्तिमत्वात फरक पडला, किंवा शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक जे स्थैर्य आहे तेही त्याच्यामुळे मिळतं. तर आता आपण पाहतोय, म्हणजे बऱ्याच वेळा सामान्यतः काय असतं की एखाद्या मुलाचा कल जर खेळाकडे असेल तर पालक काय करतात की खेळू नकोस, तू अभ्यासाकडे लक्ष दे. तर अशा पालकांना तू काय सांगशील की जेणेकरून जास्तीत जास्त मुलं ही अभ्यास तर आहेच पण त्याच्याबरोबर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जातील? मला असं वाटतं की प्रत्येक पाल्याने स्वतः ठरवलं पाहिजे की मला आता काय करायचं आहे. म्हणजे लहानपणी एवढं कळतही नसेल, पण मग एक एक मोठं थोडंसं झालं की मला माहिती आहे की मला अभ्यासात एवढा आवड नसेल, तर जो काय स्पोर्ट असेल किंवा काय आर्ट असेल त्याच्यामध्ये जर माझं आवड असेल तर पालकांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नकळत त्यांना असं वाटत असेल की आम्ही एवढं काही करत पण नाही आहोत, पण ते पण खूप इम्पॉर्टंट असतं की रात्री 10 वाजेपर्यंत मी प्रॅक्टिस करते तर ते मला न्यायला यायचे. ते मला असं कधी नाही बोलले की तू नको जाऊस प्रॅक्टिसला, की एवढा लेट येतो आहे तर तू लवकर यायचं, असं कधीच नाही झालं. तर हा जो सपोर्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. कारण आणि मग दिवसभर घरी कसं जेवण खाणं, कारण हे सगळे खूप छोटे छोटे भाग असतात की जे आपण विचारही करत नाही, पण मग एका स्पेसिफिक पॉईंटनंतर असं वाटायला लागतं की पेरेंट्स नसते तर मग हे सगळं झालंच नसतं. त्याच्यामुळे पालकांचा सपोर्ट त्यांच्या मुलांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मला पालकांना पण हेच सांगेन मी की त्यांच्या मुलांना जे करायचं आहे ते करायला हेल्प करा. मी जे चुकीचं आहे ते करायला हे नाही करणार, पण मग जे बरोबर आहे त्याला तुम्ही सपोर्ट केलात तर ते जास्त लवकर त्यांचं यश मिळेल त्यांना. तू म्हणालीस की 10 उशीर होतो 10 वाजतायत आणि पालक तुझे सपोर्ट करतायत की आम्ही न्यायला येतो. तर मुलींच्या बाबतीत कुठेतरी ह्या गोष्टी पालक जास्ती विचार करताना दिसतात. तर आता कुस्ती किंवा मलखांब हे जे विषय आहेत तर त्याच्यामध्ये पूर्वी पुरुषांची मक्तेदारी होती, पण तू सिद्ध केलं आहेस किंवा अजून बऱ्याच मुली आहेत त्यांनी सिद्ध केलं आहे की आता मुली काही कमी नाही आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये ज्या मुलींना आता पुढे यायचं आहे तर त्यांच्यासाठी तू काय संदेश देशील? मी जसं मी मगाशीही बोलले की एक ध्येय ठरवा की मला कॉम्पिटिशन खेळायचे, मग ते मुली असू देत किंवा मुलं. आत्ताच्या जगात मुली काही कमी नाही आहेत की काही ताकद कमी आहे किंवा काही हे कमी आहे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे सगळं खूप खूप हे आहे की मला मुलगी म्हणून जे उलट मला तर आता वाटतं की मुली जास्त स्ट्रॉंग आहेत. जर त्यांनी ठरवलं की मी एका मुलाला कुस्तीमध्ये हरवीन तर हरवूही शकतात. त्याच्यामुळे मुलींनी ठरवलं पाहिजे की मला हे करायचं आहे आणि त्याच्यासाठी ते जे काय करायला लागेल ते करीन मी, असं ठरवलं ना की नक्कीच पुढे जातील सगळे. खूपच चांगला संदेश दिला आहेस तू मुलींना. आणि मला आता एवढा एक विचारायचं आहे तुला की आताची जर पिढी बघितलीस, तरुण किंवा छोटी मुलं पण म्हणशील, तर मोबाईलकडे जास्ती त्यांचा कल असतो किंवा पबजी म्हणा ह्या गोष्टीत. ह्या गोष्टीने तर कुठे काही फायदा होणार नाही आहे, तर त्या मुलांना तू काय सल्ला देशील की खेळाकडे वळल्यामुळे काय चांगले फायदे होऊ शकतील? मला असं भरपूर वाटतं की एक लॉकडाऊनमुळे का होईना खूप मुलं, म्हणजे आत्ताची नवीन जी लहान मुलं आहेत ते तर सगळी फोनवरती हे करतात, तर त्यांनी त्यांच्या पालकांनी त्यांना थोडं तरी एक काहीतरी असं नाही की मलखांबच किंवा काही स्पोर्ट्सच, काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे की संध्याकाळच्या वेळी खाली खेळायला जाणं, सगळ्या मित्र ह्यांच्यासोबत खेळणं. आमच्या लहानपणी आम्ही खाली जाऊन काही क्रिकेट लगोरी हे सगळे खेळ खेळायचो. त्याच्यामुळे आम्हाला आधीपासूनच आवड होती की काहीतरी स्पोर्ट करायचं. आत्ता पण पालकांनी त्यांच्या मुलांना पाठवलं पाहिजे की काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी असू दे, मग ती काही असेल, डान्स असेल, जर कोणाला स्पोर्ट्समध्ये नसेल तर डान्स करू शकतात, किंवा दुसरे जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत बाकी वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत. असं नाही आहे की खूप ताकदवालेच स्पोर्ट्स आहेत, असे पण आहेत ज्याच्यामध्ये ताकद कमी पण वेगळ्या गोष्टी लागतात. त्याच्यामुळे ते तुम्ही ते प्रत्येक मुलांनी ठरवलं पाहिजे की मला ह्याच्यासाठी करायचं आहे. आणि पालकांनी पण थोडंसं लहानपणी फोर्स केलं की नाही आज तू एक तास तरी खेळ, किंवा आज तू एक तास तरी विदाऊट फोन, न फोन वापरता काहीतरी कर, असं थोडी थोडी सवय लागली ना की मुलांना हळूहळू नक्कीच सवय होईल.
हिमानी, आता या संवादाच्या शेवटाकडे जाताना मी तुला सांगेन की तुला जेव्हा आता सिंधू कन्या किंवा कोकण कन्या म्हणून तुझा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येक सिंधुदुर्गवासियाचे मान जे आहे ती अभिमानाने उंचावते, आणि खरंच प्रत्येकल्या कोकणातल्या सगळ्या लोकांचा तुझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू जे आतापर्यंत यशाचा एक मोठा टप्पा गाठलेलाच आहे, पण याच्या पुढेही तू या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करावीस अशी आमची इच्छा आहे. आणि तुझा आदर्श घेऊन कोकणातली बरीच मुलं आहेत जी ह्या क्षेत्राकडे वळू पाहत आहेत, त्यांना नक्कीच तुझा फायदा होईल. आणि धन्यवाद, तू एक तुझा किमती वेळ आमच्यासाठी दिलास त्याबद्दल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.